art is something that comes from the heart. It's not that I don't like art. The only thing is like I have lack of knowledge in it. Painting would be my first preference for starting any interior decoration work. Art, what exactly? Any art. Like what? For everyone. Art is limited only up to decorating my house. School mein periods hote the artworks ke specially. Actually, lahanpani madhe painting khup chhanle hote. Nantar tyavar khas laksha dile gelele manun. Ata apan ek art sense ahe. Drawing mala lahanpani ase nasle avadto. So mere andar hai. I see that like when my children paint, I start doing the painting. So that is it inside me. Because I personally love drawing a lot. Maine chota chota canvas painting ye wo pehle bhi bahut kiya tha. और जल्दी कनेक्ट नहीं हो पाते जनरल पब्लिक मतलब समझ में भी नहीं आता है तो वो लोग फिर ज़्यादा निगलेक्ट करने लगते हैं एंड इंटरेस्ट कम्स अलॉन्ग विद अवेयरनेस यू कैन नॉट बी इंटरेस्टेड इन समथिंग दैट यू डोंट अंडरस्टैंड लोकांपर्यंत आर्टिस्ट पोचण्यापेक्षा त्याचं आर्ट वर्क पोचणं जास्त महत्त्वाचं परंतु चित्रकला मूर्त स्वरूपाची असो मूर्त स्वरूपाची असो ओरिएंटल असो मॉडर्न अल्ट्रा मॉडर्न वास्तववादी क्लिअ असो पण चित्रकला या विषयाकरता या कलेकरता फॉर्म मिळणं फार गरजेचं आहे क्रिएटिव्हिटी एक कोरा कागद आहे त्याच्यावर तुम्ही काय माणूस करू शकतो काय पेंटिंग करू शकतो हे त्याचं अल्टिमेट जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं पण हे अमेझिंग आहे कुठेतरी भावना आहे त्यांच्याविषयीचा आदर जो असून फॅसिनेशन असं वाटतं मला कलाकारांचं नेहमी असं वाटतं की ते खूप काम करणारे असतात पण त्यांचं पी आर खूप चांगलं नसतं त्यांना त्यांच्याबद्दल बोलायला आवडत नाही तर त्यांच्या वतीने जर कोणी बोललं आणि हा कार्यक्रम साकार झाला तर मला खरंच पाहायला आवडेल त्यानिमित्ताने नवीन गोष्टी आणि नवीन कलांचा एक आविष्कार पाहण्याची संधी मिळेल कई सारे तरीके से वो आगे बढ़ चुका है बट लोगों का माइंड डेवलप नहीं हो पाया फील पर्सनली दैट द आर्ट शुड गेट एन एक्सपोजर टू द टीवी वर्ल्ड आल्सो कॉमन पब्लिक भी समझेगा तक पहुंचेगा चलिए मुझे ऐसा लगता है कि बहुत ज्यादा लोग सीरियल से उठकर क्रिएटिविटी में आ जाएंगे सर यूनिवर्सली जो एक्सेप्टेड लैंग्वेज है द पेंटिंग्स आई रियलाइज दैट आई एम वेरी गुड एट दिस फॉर्म ऑफ आर्ट अभी मुझे शायद पता नहीं है Obviously, 100% फायदा तो होगा ही बच्चों को. Demonstrations of artists, like somebody can just give a demo and that can be seen. So basically, just showing the people what all art has to offer. जे चित्ताला गुंतवतं ते चित्र. गॅलरीत गेल्याशिवाय चित्र दिसत नाही. लोकांना बसून तुम्ही शूट करून संबंध जगभर दाखवत नाही तोपर्यंत त्याला आवड येणार तो केवळ रंजक नसेल तर तो ज्ञान देणाराही असेल चित्रकला हा एक परफॉर्मिंग आर्ट होऊ शकतो टीच पीपल हाऊ टू अंडरस्टँड अ पेंटिंग लोकांनी सुद्धा त्यांना बघावं लोकांना सुद्धा त्यांनी बघावं अशी दोन्हीकडनं देवाणघेवाणीची असायची आर्टिस्ट एक फक्त जस्ट फील करतो की निसर्गात रंग नसतेच नऊ रंग नसते तर तुम्ही जगू शकले असते का